नाशिक शहर परिसरातून चालू वर्षात मागील 4 महिन्यात शेकडो अल्पवयीन आणि प्रौढ बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात सर्वाधिक मिसिंग बाबतच्या तक्रारी या अंबड पोलीस ठाण्यात नोंद झाल्या आहे. 117 गुन्हे हे अल्पवयीन मिसिंग बाबत दाखल झालेत. बेपत्त्यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहेत. त्यातच 117 पैकी 76 मिसिंग असलेले बालक हे मिळून आले असून उर्वरित गुन्ह्यातील बालक हे अद्यापपर्यंत बेपत्ता आहेत. तर प्रौढांचा विचार केला असता 127 पुरुष आणि 167 महिला या अद्यापपर्यंत बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माहिती दिली. नाशिक शहरात 2023 मध्ये गेल्या 4 महिन्यात 18 वर्षाच्या आतील बालकं मिसिंग झाल्यानंतर 117 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील 76 प्रकरणामधील बालकं परत मिळालेले आहेत. त्यामध्ये अजूनही 47 प्रकरणांमध्ये बालकं मिळून आलेली नाही आहेत. या 47 मध्ये 5 मुले आहेत आणि 42 ह्या मुली आहेत. तसंच 18 वर्षावरील जे मिसिंग नाशिक शहरातून झालेले आहेत त्यामध्ये अद्यापही 127 पुरुष आणि 167 महिला ह्या मिळून आलेल्या नाही आहेत. असे 294 प्रौढ व्यक्ती ह्या मिसिंग झालेल्या आहेत. बालक आणि प्रौढ व्यक्ती मिळून 341 व्यक्ती ह्या गेल्या 4 महिन्यात मिसिंग झालेल्या आहेत. तर टोटल त्याचं घोषवारा काढला असता त्यामध्ये प्रेम प्रकरणातून ती बालकं मिसिंग झाल्याचे लक्षात येत आहे आणि जे प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात आहेत तर ते घरातील वाद, भांडण, पैशांची चणचण आणि इतर वैयक्तिक कारणांवरून ती प्रौढ व्यक्ती या मिसिंग झालेल्या लक्षात येत आहे. एकंदरीत त्यामध्ये अंबड, उपनगर, नाशिक रोड आणि पंचवटी ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मिसिंगचं प्रमाण जास्त असल्याचं दिसतं. बालकं मिसिंग या प्रकरणांमध्ये तर ॲक्च्युली पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे. तो कोणत्या शाळेत जातोय, काय करतोय किंवा घरी ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मोबाईलचा मर्यादित वापर, त्यांना एक चांगलं नैतिक मूल्य शिक्षण देणं हे गरजेचं आहे आणि शिक्षकांच्या संपर्कात राहून आपला पाल्याक्षली काय करतोय, कोणता अभ्यास करतोय, कोणत्या मित्रांबरोबर असतोय, कुठे जातोय यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात जे आजचं धकाधकीचं जीवन, स्पर्धा यामुळे जो काही स्ट्रेस वाढलेला आहे, तणाव वाढलेला आहे हे त्याचं एक कारण आहे. त्यामुळे संयम बाळगणं आणि तणावपूर्ण जीवन जगणं हेच त्यावरचा उपाय. एकूणच नाशिक शहरात पुरुषांसोबत महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.